दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. आता बोम्मईंनी कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कर्नाटक भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावरून खासदार संजय राऊत यांनी टोला लगावलाय. यांना कोल्हापूर सोलापूरमध्ये कर्नाटक भवन हवं असेल तर बेळगाव आणि बंगळुरूला महाराष्ट्र भवन उभारावं असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही आमचा विचार करा, मग आम्ही तुमचा विचार करू असं राऊत म्हणाले. मुंबईत देखील कानडी बांधवांचं भवन आहे, पण जर तुम्ही ईर्षेनं हे सगळं करणार असाल तर आम्हाला सुद्धा महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी परवानगी द्या असं म्हणत राऊत यांनी सुनावलंय. मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की कोल्हापूर किंवा सोलापूर या ठिकाणी कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्यात, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये सुद्धा आमच्या कानडे बांधवांची अशी काही भवनं आम्ही उभारू दिलेली आहेत मुंबईमध्ये. अनेक हॉल्स आहेत त्यांच्या नावानं, कर्नाटक हॉल्स आहेत, भवनं आहेत, आमचा काही वाद नाही आहे. वाद तुम्ही निर्माण करता. जर तुम्ही एका ईर्षेने जो सीमा भागात लढा आहे, तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. त्या संदर्भात निर्णय व्हावा बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही. उदयनराजे रायगडवरती जाऊन कार्यक्रम देत आहेत. उदयनराजांच्या भावनेशी मी प्रत्येक बाबतीत या बाबतीत सहमत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर त्यांनी जी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जत मधील पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार आहे. पाणी संघर्ष कृती समितीनं राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. दरम्यान या समितीचा अल्टिमेटम आज संपला. सरकारकडून पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकमध्ये जाण्यावरून जनजागृती सुरू करू असं कृती समितीनं म्हटलं होतं. दरम्यान उद्या संध्याकाळी कृती समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर कृती समिती काय निर्णय घेते याकडे राज्य सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अक्कलकोट तालुक्यातल्या उडगी या गावामध्ये सध्या ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे फडकावलेत. गळ्यात कर्नाटकचे उपर्ण आणि हातात कर्नाटकचा झेंडा घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारनं 75 वर्षात आम्हाला रस्ते, वीज आणि पाणी देखील पुरवलं आहे, त्यामुळे सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकात सामील होण्याबाबत परवानगी द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. भारत माता की. सोलापूरवरून एक मोठी बातमी समोर येते. कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकवली तर थेट गुन्हे दाखल करू अशी पोलिसांनी तंबी दिली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तब्बल 28 गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तडवळ भागातल्या कर्नाटक समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी समज दिली. कुठल्याही परवानगीशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी सूचना केली आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मिळण्यासाठी आंदोलन करत असताना आम्हाला अक्कलकोट पोलिसांनी बोलावलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, असे जर आंदोलन केला तर तुम्हाला अटक करण्यात येतील आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येतील, तुम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतील, असे आंदोलन पुन्हा करू नका आणि जर आंदोलन केला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता.